मला घेऊन चला ना, फोर व्हीलर फोर व्हीलर आहे तुमच्याकडे? नाही टू व्हीलर आहे. नमस्कार, मी रोशन, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिलॉगमध्ये स्वागत करतो. आज आंघोळ वगैरे झाली माझी आता, आणि मी माऊली मळ्यातच आहे. काल आलो होतो तसं इथंच मुक्कामी आहे. थोडा घास टाकायचा राहिला आहे, तो टाकायचा आहे आता, आणि नंतर सिन्नरला कामं आहेत भरपूर. दिवसभर खूपच कामं आहेत. बघा, इथं घरात बसलेलो आहे मी. टी व्ही चालू आहे. काय शिरा या तिने तिखट शिरा आणून दिला. सर काय हरकत नाही, भेटू आपण थोड्या. आत्ताच नाश्ता करून वावराकडे आलोय, आणि बघा इथं पाणी चालू आहे. बहु घास टाकून थोडं काम आहे, तो बाहेर गेलाय. आता इथं पाणी भरतोय मी. घास टाकल्यानंतर त्याला राहायला लागतं, राहाळून पण झालंय, पंजाने राहाळले बघे. आणि चालू आहे पाणी, आता बघू किती वेळ लागतो भरायला. काली अर्धं भरून झालं होतं, अर्धा टाकून झाला होता, अर्धा भरून झाला होता. आता मागे चार पाच गोट राहिले, मग काल संध्याकाळी लवकर लाईट गेली त्याच्यामुळं. चला भेटतो मी थोड्या वेळाने. राळायचं काम चालू आहे. सकाळपासून डबल आंघोळ झाली, प्रवल्ला झालो मी. हा गावात पाणी कमी म्हणून का सगळा वल्ला झालोय मी. हा थंडी वाजायला लागली. आता पाणी चालू आहे. काय लावलंय तिकडे? या ती मुळे लावून राहिली खाली. अरे का आता काही लावता तुम्ही? ते आहे ते मला नीट येते नाही, ते नाणीला ती सवय. दोन पांडामध्ये चार प्रकारचे माल, काय चाललंय? एक माल सुईच येत नाही. या असं शेतकऱ्याचं काय सांगा, ते आहे ते बरे. मुळे ना अजून काय लावले? ते कडाला वांगे लावले वाटते तिकडे. हा तुला ना मला घाल कुत्र्याला. बरं चल कर, डोकं लावून काम कर. चला थोडा सुकतो आता मी उन्हामध्ये, चांगलाच वल्ला झालोय. मग पाणी ते बघ, ती बारदम परत येऊ राहिले. नको लावा, आता दोन तीन गोट राहिले भरायचे, काय देऊन देत. बांध नको टाकू, ते वरती येते पाणी डायरेक्ट. चला भेटतो थोड्या वेळाने मी. हा पाणी वगैरे भरून झालंय, आणि जेवण वगैरे करायचं आहे. आता इथून दिसणार नाही, इकडे मागे दिंडी चालू आहे रस्त्याला, आवाज येत असेल. माहीत नाही इकडं चालली वरती बारागाव पिंपरी रोडला, मग कुठं चालली म्हणून. चला जेवण वगैरे करू. चल रे उन्हात नको हिंडू, त्या टोपीन सुद्धा ऊन लागत. त्याला म्हणलं उन्हात नको हिंडू, तो टोपी घातली म्हणलं त्या टोपीन सुद्धा ऊन लागत. भाऊकडे गेलाय.
माऊलीमळेतून जस्ट घरी आलो होतो, तिकडंच जेवण वगैरे केलं आणि पण परत नानीचा फोन आला. आता चाललो आहे नानीला आणायला बालवाडीमध्ये. यमडीशी ते नानी. आता नानीला आणायचं, थोडं काम आहे परत. सिन्नरला पण जायचं आहे, बघू कसं काय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी गावामध्ये 12 गाड्या आहेत, बकरसट त्याला आपण म्हणतो. वांगीसाठीनंतर 1 महिन्यानंतर बकरसट येते आणि त्या बकरसटीच्या दिवशी मुसळगावच्या 12 गाड्या असतात. सो त्या 12 गाड्यांना पण आपण जाणार आहोत. चला भेटूया आपण थोड्या वेळाने. ही बघा ही नानीची बलवडी आहे. पाठीमागचं हेरे आहे. आवरले का हा संगीत आहे गेली का बर. कुठं ते परत गावात राहिलं जाणार काय. चला नाणीला घेतो मी इथून आणि परत आता घरी. बालवाडीतून आल्यानंतर नानीनं सगळं घर काम आवरलं आणि मी परत आता नानीला सोडवायला मळत आलो आहे. बघा कांदे कळ्याला आपण फवारा मारलो होतो. काय देव राहिली बरोबर आणि दनाचं ग थोडं देव राहिली बरोबर. ते घरी घेऊन जायचंय आणि आज 12 गाड्या आहे. त्याच्यामुळं काय लवकर जावं लागेल घरी. तसं काही वेळ नाही झालाय, 2:30 वाजले. चला ग थोडं घेतो आणि जातो मग मी घरी. भेटूया आपण 12 गाड्यांच्या वेळेस. तुम्ही बघत आहे का तुम्ही बघत आहे मग बघते. तुम्ही नक्कीच या 12 गाड्या पाहिलं. मला घेऊन चला ना. फोर व्हीलर फोर व्हीलर तुमच्याकडे. टू व्हीलर आहे. पाय पाहिजे 11 नंबरची बस पकडायची निघायची. पायाची हिरो होंडा आहे तुमच्याकडे. चालले का एक जॅगवार. मग आता तुम्ही डायरेक्ट तुम्ही जेवण वगैरे करूनच घरी येशाल रे. कारण की कीर्तन आहे आधी त्याच्यानंतर मग जेवण आहे. काय रे बम 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 बोल. बरं आहे चला मला यायचंय. चला चला मग निघा. येते पोरी बरोबर तुम्ही. चला कुठं गेला मग. सगळे पोर चालले आणि बाईंत्या पण आल्या गावावरून. बाई कुठे गेलती तू. मायरा. मायरा कोणतं मायर होत ओल. आता तो वय राहिला का मायरा जायचं. सुलनला पाठवायचं वय मायरा. हा काय आईन त्या पण आले. देवठ्यांची आई आहे. आई म्हणजे बाईची बहीण आणि ही मामी म्हणजे नानांची मामी म्हणजे बाईची वहिनी सख्खी वहिनी. बरोबर ना बाई. इठाणगावचे बाई एकटीच गेली पाहुणे घेऊन आली. एवढा कला बाधर. बरं वाटत ना तुला. आता चला आता मी चाललोय टांगे. काय 12 गाड्या पाहायला येतो मी. 12 गाड्या पाहून कुठे नारळ. हा लाल पीस मध्ये
बर आता आम्ही चाललोय बारा गाड्या पाहायला आणि सागर आहे माझ्यासोबत चाललोय रस्त्याने खूपच गर्दी असेल तिथं बघू काय काय नाही हे बघा मुसळेश्वर मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे गहू इकडं मका आणि भरपूर पोर चालले पाहिजे पाहिजे पुढं सागर हा ड्युटी नव्हती का आज हा फशीप चालू आहे का अशा प्रकारे आपण ठिकाणापर्यंत पोहोचलोय दर्शन घेते चला याचा आपण सेपरेट व्हिलॉग काढू स्पेशली नवनवीन व्हिलॉग बघण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्हिलॉगमध्ये।